नमस्कार आज आपण पीनट बटरची रेसिपी पाहतोय तो खूप सोपी आहे खूपच टेस्टी बनते आणि घरच्या घरी कमी साहित्यात कमी खर्चात अशी ही बनणारी रेसिपी आहे तर चला पाहूया कशी बनवायची तर त्यासाठी मी शेंगदाणे आपले घरातले जे नेहमी वापरतो तेच शेंगदाणे घेतलेत मी एक वाटीभर शेंगदाणे घेतलेत ते चांगले भाजून घ्यायचेत जास्त करपवायचे नाही आहेत त्याच्यावरची साल निघल इतके थोडेसे खरपूस करून घ्यायचेत तर साल आहेत तर मी एका ताटात काढून घेतले ते थंड होऊ द्यायचे तर असे थंड झाले की त्याची साल काढून घ्यायची आता हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात काढून तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ऑन ऑफ करत आपल्याला याची पूड करून घ्यायची पहिला तर कंटिन्युअस फिरवलं तर हे थोडंसं जाडंभड राहतं आणि चिकट व्हायला सुरू होईल म्हणजे बटर सुरू होईल निघायला पण एकदम स्मूथ बटर मिळणार नाही ना। म्हणून चालू बंद करत पहिले त्याची पूड करून घ्यायची आपल्याला एकदा पूर्ट झाली की नंतर ते हळूहळू थोडंसं त्याला तेल सुटायला सुरू होतं तर हे चालू बंद सतत करत राहायचं आपलं मधूमधून त्याच्यामध्ये चमचा फिरवायचे म्हणजे खालचंवर थोडं करायचं आहे आणि आता मी एक मोठा चमचा भरून गुळ घातला आहे तर आता गुळ घातल्यावरती चांगलं मिक्स करून घेऊयात आता बटर व्हायला सुरू झालं आहे थोडंसं चिकट थोडंसं ओलसर असं व्हायला सुरू झालं आहे तेल सुटलं आहे शेंगण्याला तर आता कंटिन्युअस फिरलं तरी चालेल पण हे सारखं उघडायचं आहे आपलं झाकण कारण की खूप हीट जनरेट होऊ द्यायची नाही गरम नाही होऊ द्यायचं आहे थोडंसं झालं की चमच्याने वर खाली करायचं आहे आणि जरा मिक्स करून परत त्याचं बटर काढायचं आहे तर आता हे बटर आपलं तयार आहे तुम्ही बघू शकता किती स्मूथ झालं आहे बोटावर एकदम असं सा लोण्यासारखं पसरतं आहे तर आता वाटीत काढून घेऊया एकदम सोपी ही रेसिपी आहे आणि गुळामुळे गुण खूप छान आहे नक्की इथं तुम्ही असं करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ हो, ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू